हेलो स्टूडेंट्स, आज आपण वर्ड प्रॉब्लेम मध्ये एडिशन आणि सबट्रॅक्शन याचा वर्ड प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा याविषयी माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण वर्ड प्रॉब्लेम सोडवत असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, तर आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे, गिवन इन्फॉर्मेशन काय आहे त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये हे आपल्याला ॲनालाइज करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर विच मेथड वी विल यूज, आपण तो वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कोणती मेथड वापरणार आहोत आणि आपल्याला काय वर्ड प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे, ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आपण वाचत असताना ह्या तीन गोष्टी पहिल्यांदा आपण काय करायच्या आहे समजून घ्यायच्या आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये, त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे आणि ते शोधण्यासाठी आपल्याला वर्ड प्रॉब्लेममध्ये कोणती क्रिया करावी लागेल, ह्या तीन गोष्टी आपल्याला समजल्या की आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आता इथे एक वर्ड प्रॉब्लेम मी बोर्डवरती लिहिलेला आहे, बघा काय आहे तो. बाबूराव प्लांटेड 143 स्वीट लाईम ट्रीज अँड 156 चिकू ट्रीज इन हिज ऑर्चर्ड, हाउ मेनी ट्रीज डिड ही प्लांट इन ऑल. बाबूरावनी त्यांच्या शेतामध्ये काय केलेलं आहे, 143 स्वीटलँड ट्रीज प्लांट केलेले आहेत आणि 156 चिकू ट्रीज प्लांट केलेले आहेत. मग एकूण तुम्ही काय विचारलेलं आहे, इन ऑल. आता हे आपल्याला वर्ड माहिती आहे, इन ऑल, टोटल, टुगेदर असे शब्द आले, याचा अर्थ काय आहे की हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचे, एकूण किती असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे ह्यात दिलेली माहिती कोणती आहे, स्वीटलँड ट्रीज चिकू ट्रीज त्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. विचारलेलं काय आहे, हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट इन ऑल, टोटल त्यांनी किती प्लांट लावलेल्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. मग टोटल इन ऑल काढण्यासाठी आपल्याला मेथड कुठली यूज करावी लागेल, ॲडिशन. ह्या तीन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. व्हॉट आर टोटल नंबर ऑफ ट्रीज. काय विचारलेलं आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज. आपण मेथड कोणती यूज करणार आहे त्याच्यासाठी, ॲडिशन. ॲडिशनची मेथड यूज करणार आहे. मग हे करत असताना आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा आपल्याला बॉक्स आखून घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये कॉलम्स असतील आणि त्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला जो नंबर दिलेला आहे 143 हा नंबर आपल्याला इथं लिहायचा आहे. तो नंबर लिहिल्यानंतर तो नंबर काय आहे, स्वीट लाईफ ट्रीज आहे, हे त्या नंबरच्या समोर लिहायचं आहे. बट प्रॉब्लेम नेहमी घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण एखादा नंबर इथं घेतो तो नंबर आपल्याला काय सांगतो, काय दाखवतो हे त्याच्यासमोर लिहायचं आहे. 143 काय आहे, स्वीट लाईफ ट्रीज आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा नंबर कुठला दिलेला आहे, 156. कोणता दिलेला आहे, 156 हा नंबर आपल्याला काय सांगतो, चिकू ट्रीज. हा नंबर काय सांगतो, चिकू ट्रीज किती आहेत ते सांगतो. म्हणजे त्या नंबरच्या समोर आपण लिहायचं आहे. आपल्याला इन ऑल हे शोधण्यासाठी आपल्याला मेथड कुठली यूज करायची, ॲडिशनची. मग त्याचं चिन्ह बरोबर दोन्ही नंबरच्या सेंटरला आपण द्यायचं आहे. आता आपल्याला ॲडिशन करायची आहे, 6 + 3 किती आले, 9. 4 + 5 9. 1 + 1 2 299 हे काय आलेलं आहे, टोटल ट्रीज आलेलं आहे. काय आलेलं आहे, टोटल ट्रीज आलेलं आहे. मग आपण ते इथं घ्यायचे आहेत, 299 ट्रीज वेअर प्लांटेड. आपल्याला काय विचारलं आहे, हाऊ मेनी ट्रीज ही प्लांटेड. त्यामुळं वर्क प्रॉब्लेमचा ॲन्सर नेहमी आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, सेंटेन्समध्येच लिहायचं असतं. त्यामुळे आपल्याला ॲन्सरचा शेवटचा सेंटेन्स काय येणार आहे, 299 ट्रीज वेअर प्लांटेड. लक्षात आलं, हे एक आपण ॲडिशनचं एक्झाम्पल सॉल्व करून पाहिजे. आता सबट्रॅक्शनचं एक्झाम्पलच आहे, तर ते कसं सॉल्व करायचं त्या. अब्दुल हॅड 720 बीट्स, ही सोल्ड 648 ऑफ देम, हाऊ मेनी बीट्स डज ही हॅव लेफ्ट. अब्दुलकडे काय होते, 720 बीट्स होते,
त्यापैकी अब्दुलने काय केलेले आहे 648 बीट्स काय केलेले आहे सोल्व केलेले आहे विकलेले आहे. मग त्याच्याकडे आता किती बीट्स शिल्लक राहिल्या हे आपल्याला शोधायचं. इथं काय आहे बघा शब्द लेफ्ट, हाऊ मेनी लेफ्ट, हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी लेफ्ट, हाऊ मेनी लेफ्ट, हे जेव्हा शब्द येतात तेव्हा आपल्याला कोणती क्रिया करायची असते, त्यावर प्रॉब्लेममध्ये काय शोधायचं असतं, तिथं काय करावं लागतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. मग सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी सबस्ट्रॅक्शनचा एक पहिला रूल आहे की सबस्ट्रॅक्शन करताना नेहमी मोठा नंबर आधी घ्यायचा असतो, कारण मोठ्या नंबरमधूनच आपण छोटा नंबर सबट्रॅक्ट करू शकतो. तर इथं दिलेल्या नंबर्समध्ये मोठा नंबर म्हणजे टोटल बीट्स त्याच्याकडे किती आहेत 720, तो आपण आधी घेऊया 720. हे काय आहे, अब्दुल है बीट्स, म्हणजे 720 बीट्स अब्दुलकडे आहे म्हणून बीट्स है असं आपण इथं लिहिलेलं आहे. त्यानंतरचा नंबर आहे आपला 648, कुठला आहे 648. आता हा नंबर आपण काय सांगतो, बीट्स सोल्ड, म्हणजे एवढ्या बीट्सपैकी एवढे बीट्स काय केलेले आहेत हे विकलेले आहेत, सोल्ड आउट झालेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शनचं साईन काय आहे ते आपण इथं द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. झिरोमधून एक नाही जात, आपण बॉरोइंगचं सबस्ट्रॅक्शन शिकलेलो आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आपण काय करायचं आहे तर बॉरोइंग करून घ्यायचं आहे. टूमधला वन इकडे गेल्यानंतर इथं किती राहिले 1, आणि हा झिरो वरती गेला इथे किती झाले 8 मायनस 8 2. 1 मधून 4 मायनस करू शकतो का आपण, नाही, त्यामुळे आपल्याला इथं पुन्हा बॉरोइंग करावं लागेल. मग इथं राहिले 6 आणि इथं 1 आले, इथे 11 झाले, 11 मायनस 4 7 आणि 6 मायनस 6 झिरो, म्हणजे अब्दुलकडे जे बीट्स होते त्यातले त्याने 648 बीट्स सोल्व केल्यानंतर त्याच्याकडे किती बीट्स शिल्लक राहिल्या, 72 बीट्स लेफ्ट. मग आपलं सेंटेन्स काय येईल, 72 बीट्स आर लेफ्ट, 72 बीट्स आर लेफ्ट विथ अब्दुलकडे 72 बीट्स काय झालेल्या आहेत, राहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिल्यानंतर कुठलाही वर्ड प्रॉब्लेम असू दे, पहिल्यांदा तो व्यवस्थित वाचायचा आहे, त्याच्यामध्ये दिलेली माहिती आधी बाजूला काढायची आहे, काय विचारलेलं आहे ते बाजूला काढायचं आहे, आणि त्यानंतर ते विचारलेली गोष्ट करण्यासाठी शोधण्यासाठी आपण कोणती क्रिया वापरणार आहे हे शोधायचं आहे. या तीन गोष्टी व्यवस्थित शोधल्यानंतर आपण काय करायचं, योग्य मेथडनं एक्झाम्पल सॉल्व करायचं.